लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सानपाड़ा के नागरी आरोग्य केंद्र में कार्यरत एएनएम प्रतिमा बेलापुरकर का आज रिटायरमेंट हो गया। 35 सालों से महानगर पालिका और जिला परिषद के तमाम आरोग्य केंद्रों में सेवाएं दे चुकी प्रतिमा किशोर बेलापुरकर के सेवानिवृत्ति पर आज इंटक के नवम्बई जिलाध्यक्ष रविन्द्र सावंत की ओर से विदाई दी गई। प्रतिमा ने यहाँ केक काटा और अपने सहयोगियों की शुभकामनाएं स्वीकार की। इस अवसर पर आरोग्य कर्मियों ने एएनएम प्रतिमा के कार्यों की तारीफ करते हुए उन्हें आनंदित जीवन की शुभकामनाएं भी प्रदान की। देखिए रिपोर्ट। सानपाड़ा के नागरी आरोग्य केंद्र में कार्यरत एएनएम प्रतिमा बेलापुरकर का आज रिटायरमेंट हो गया। प्रतिमा बेलापुरकर बीते 35 सालों से महानगर पालिका और जिला परिषद समेत तमाम आरोग्य केंद्रों में सेवाएं देती रहीं। कोरोना काल में सानपाड़ा के नागरी आरोग्य केंद्र में उनकी ड्यूटी लगी थी। आज उनके रिटायरमेंट पर महाराष्ट्र कामगार संगठन और इंटक के जिलाध्यक्ष रविन्द्र सावंत की ओर से विदाई दी गई। प्रतिमा बेलापुरकर ने केक काटा और सबकी शुभकामना स्वीकार की। इस अवसर पर इंटक जिलाध्यक्ष ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। आज आमच्या संघटनेच्या खंद्या समर्थक बेलापुरकर सिस्टर आज या सेवानिवृत्त होत आहेत। आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त या सर्व तुरुब्या आपल्या सानपाडा UHP सानपाडा नागरिक आरोग्य केंद्राच्या सर्व त्यांच्या सहकारी आमच्या कर्मचाऱ्यांनी हा एक छोटासा सोहळ्याखानी कार्यक्रम आयोजित केला होता की सकाळी 7 उठून कामावर जाण्याची धावपळ, दगदग, लोकांची सेवा। देशामध्ये कोविडचा प्रसंग होता, त्या कोविडच्या प्रसंगामध्ये घरी न राहता त्यांनी LHP म्हणून पूर्ण आमच्या नवी मुंबईतील नागरिकांची खूप चांगली सेवा केलेली आहे। महाराष्ट्र कर्मचारी युनियन आणि इंटकच्या वतीने मी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। त्यांनी आरोग्य विभागामध्ये साधारणतः 28 ते 30 वर्ष आणि त्याबरोबरच शासन सेवेमध्ये सुद्धा 4-5 वर्ष सेवा केलेली आहे। प्रदीर्घ अशा सेवेनंतर त्या निवृत्त होत आहेत। त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे। जेव्हा ॲन्युअल पॅरासाइट इंडेक्स 34 होती तेव्हापासून 0.2 होईपर्यंतचा काळ त्यांच्या हाताकडून गेलेला आहे। मी त्यांच्या निवृत्तीपश्चात आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं उर्वरित आयुष्य हे आरोग्याचं आणि सुखाचं समाधानाचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। वही अपने सहकर्मी और कर्मचारी संगठन का प्यार पाने के बाद विदाई से भावुक हुई प्रतिमा बेलापुरकर ने सभी अधिकारियों के प्रति आभार प्रकट किया जिन्होंने उन्हें सहयोग देकर अच्छा काम करने के लिए प्रेरित किया। उन्होंने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए क्या कुछ कहा, वह भी सुन लीजिए। जेथे जेथे काम केलं तेथे अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळालं। मी अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यवेक्षण करून चांगलं महानगरपालिकेचं चांगलं काम करण्याची संधी मिळवली आणि महानगरपालिकेचं काम अतिशय चांगल्या प्रकारे करून देण्याचं काम केलं आणि चांगल्या प्रकारचे उद्दिष्ट साध्य करून मी क्रमांक मिळवू शकू असं काम केलं। अशी महानगरपालिकेची मी सेवा केली। चांदपाडा येथील डॉक्टर महेश चव्हाण सर, डॉक्टर कैलास गायकवाड सर, युनियनचे अध्यक्ष सावंत साहेब सर यांनी माझं इतक्या चांगल्या प्रकारे यांनी सहकार्य दिलं व चांगलं सत्कार केला चांगल्या प्रकारे, जे मला अपेक्षित नव्हतं त्याच्याही पेक्षा माझं खूप चांगलं सत्कार केलं, त्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।